अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने ती दिग्दर्शक प्रतीक शहासोबत रिलेशनशिप मध्ये असल्याचं नुकतंच जाहीर केलं. ती प्रतीकला डेट करत असल्याचं कळताच अनेकांचा हार्ट ब्रेक झालाय. ती अनेकदा तिचे आणि प्रतीकचे रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसून येत असते. गेले अनेक दिवस ऋता 18 days to go 5 days to go असं म्हणणारे हॅशटॅग वापरत तिचे आणि प्रतीकचे अनेक फोटो शेअर करताना दिसून येत होती. त्यामुळे नेमकी ऋताच्या आयुष्यात काय घडणार हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. आता त्याचा खुलासा खुद्द ऋतानेच केलाय. 25 December ऋता आणि प्रतीक साखरपुडा करणार असल्याचं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवरून कळतंय. ऋताने तिच्या मेहंदीचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केले. याशिवाय अभिनेत्री शाल्मली टोयले हिने मेरे यार की सगाई है म्हणत तिच्या मेहंदीचे फोटो शेअर केले. यावरून ऋता आणि प्रतीक साखरपुडा करणार असल्याचं कळतंय. तिच्या मेहंदीचे हे फोटोज पाहून ऋताच्या चाहत्यांचं लक्ष आता तिच्या साखरपुड्याकडे लागून राहिले. ऋता ही अनेक तरुणांची क्रश आहे. काही दिवसांपूर्वी ऋताने एक फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. ऋताने प्रतीक सोबत एक फोटो शेअर करत आणि त्याला गोड कॅप्शन देत ती रिलेशनशिप मध्ये असल्याचं कबूल केलं होतं. ही आनंदाची बातमी पाहून तिच्या चाहत्याने तिला भरभरून शुभेच्छा देखील दिल्या. तर काहींचा मात्र तिची ही प्रेमाची कबुली ऐकून हार्ट ब्रेक झालाय. प्रतीकच्या साखरपुड्यासाठी किती एक्साइटेड आहात हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्मी चॅनलला सबस्क्राइब करा. बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. आज मुहूर्त करूनच टाकूया कारण सोशल मीडियावर तर आम्ही आउट केलंच आहे. सो लेट्स मेक एन अपिअरन्स ऑल्सो. सो या, सो हाऊ डज इट फील इतने दिन द कॅट वॉज यू नो इनसाइड द बॅग इट्स आउट. नाही, चांगलंच वाटते. आय थिंक मी सगळ्यात आधी लोकांना क्लिअर करायला पाहिजे की मी मराठी आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी काय आहे काय माहिती, बट आय ॲम अ महाराष्ट्रीयन. आय हॅव बीन बॉर्न अँड ब्रॉट अप हिअर अँड दॅट्स द फर्स्ट क्लॅरिफिकेशन. सो सगळ्यात पहिला आय लव्ह यू कोण म्हणतो, कसं, कुठे? दॅट इज व्हेरी पर्सनल, या दॅट आय कांट से. एवढा तरी दोघांपैकी सगळ्यात आळशी कोण? मी. या, देन आय एम राईट. शी ऍक्च्युअली नॉट आळशी आळशी, बट शी वर्क्स 24/7, सो दॅट मेक्स मी द लेझी वन. सो समजा सपोज समोर ठेवलं असेल मोमोज आणि इकडे ठेवलं असेल पुस्तक, ओके, सो कोण आहे जे पहिला मोमोज उठतो? Foodie. He's a big time foodie and yeah, we're quite opposites with that, but I'm glad at least he can eat. So yeah. And सगळ्यात जास्त selfie addict किंवा photos किंवा social media addict? Surprisingly कोणच नाही. None of us. None of us. Balanced. Okay. Who is a better cook? Me. Though I've never cooked. 100 times. But yeah, I cook. अच्छा, त्याने अगदी कॉन्फिडेंट 100 times ट्राय केलं. बरं, आता जेव्हा ती बनवणार आहे त्याच्यानंतर तीच असणार आहे बेस्ट. आय मेड केक फॉर यू. सो केक बनवलेला आहे, कळलेला आहे. समजा फोन सायलेंटवर असतो हिचा, या, पण ती आन्सर सगळे कॉल्स करते. Yeah. So it's like partly true there but partly not. Yeah. Yes. So who spends the most amount on shopping? I didn't know. None of us. Really? We've been working only. When we met we have been working and yeah, मी तर कामच करते. आणि मी कंटिन्यू कामच करतो. मला शॉपिंगला जायला वेळच नाही मिळाला. भांडण तेव्हा कळेल आम्हाला. भांडण झाल्यावर सगळ्यात पहिला सॉरी कोण म्हणतो? इतका स्वतःवरती कारण आजच मी म्हटलंय सॉरी. ठीक आहे, ओके, फाईन.